आणि मग हवा काय केली, तुलना केली महाराजांची तुलना केली, कारण जाणता राजा या विश्वातला एकमेव एकमेव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांशी तुलना पवारसाहेबांशी जाणता राजा म्हणून केलेली तुम्हाला चालते, मग हा ढोंगीपणा नाही तर काय? आदर्श नेतृत्व म्हणून आपण महाराजांकडे बघत होतो. आताच्या काळामध्ये हे आदर्श नेतृत्व पवारसाहेब असतील, गडकरी साहेब असतील, असे ते बोलले. अरे पवार आणि गडकरी दोघे तिथे आहेत, त्यावेळी त्यांना आनंद वाटला. आणि मग हवा काय केली, तुलना केली महाराजांची तुलना केली, कारण गेले 25 वर्ष नव्हे आत्ता पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी तो सुद्धा अनेक ठिकाणी शरद पवार म्हणजे जाणता राजा, जाणता राजा या विश्वातला एकमेव एकमेव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांशी तुलना पवारसाहेबांशी जाणता राजा म्हणून केलेली तुम्हाला चालते, मग हा ढोंगीपणा नाही तर काय? त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या निव्वळ हाईप केलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, हे खरं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची जनता एवढी दूधखोळी राहिलेली नाही आहे. यांनी मोर्चे काढा, काही करा. का तुम्ही निर्णय घेतले नव्हते? 50,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायचा निर्णय 2 वर्ष तुम्ही 3 वर्ष बोलत होता, निर्णय घेतला नव्हता. राज्यपालांनी ज्या दिवशी तुम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं त्याच्यानंतर अनधिकृत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन तुम्ही तो मुद्दा तिथे मांडला, लोकांना बनवण्याचा प्रयत्न केला. तो हे सरकार आल्यावर घेतला गेला. 2,500 कोटी दिवाळीच्या अगोदर 21 तारखेला एका क्लिकवर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या जमा केले. पोलिसांच्या घरांच्या बाबतीतले मोठे मोठे निर्णय घेतले, मुंबईतल्या मोडकळी झालेल्या ज्या इमारती आहेत त्याच्या बाबतीतले प्रचंड मोठे निर्णय घेतले गेले, सर्वसामान्य माणसांसाठी अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्या निर्णयांपासून त्या प्रसिद्धीपासून आपण वाचलो पाहिजे म्हणून ही नौटंकी आहे, 100% नौटंकी. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांशी बोललं जातं, चंद्रकांत पाटील देखील बोलू शकत द्या. तो रोष आता त्यांनी माफी मागितली, स्लिप ऑफ टंग झाली, त्यांनी असं बोललं म्हणजे काय? तुम्ही मला सांगा ना, एक प्रचलित शब्द असतात आपले, याचा अर्थ त्यांनी मनापासून बोलले का ते किंवा असं? अरे असं बोलण्यात नाही भाग. या देशामध्ये या राज्यामध्ये महात्मा फुलेंच्या विरुद्ध एखादा माणूस दारू पिऊन सुद्धा चुकीचं बोलणार नाही, मनापासून आहे, मनापासून तोंडातून असे स्लिप ऑफ टंग होतात. शिवरायांबद्दल कोणीच बोलणार नाही, ही आमची दैवत आहे ती. आता ती चुका बोलण्यातल्या चुका, काही प्रचलित गोष्टी असतात आपल्या बोलण्यात, त्याचं एवढं मोठं अवडंबर करायचं? त्यांनी बाबा माफी मागितली, त्यांनी या बाबतीमध्ये काही ॲग्रेसिव्ह मुलं झाली आणि त्यांनी आंदोलन केलं शाहीपेकचं, ते विड्रॉ करण्यात आलं. ठीक आहे बाबा, ठीक आहे, यांच्या हातातून जशी चूक झाली तसं ॲग्रेसिव्हली समोरच्या काही आंदोलकांकडून चूक झाली, मान्यता झाली, त्यांना जमीन मिळाले, एवढं सगळं झाल्यानंतर परत तोच विषय घेऊन बोभाटा करत राहणे ह्याला राजकारण म्हणतात. आणि हे राजकारण फक्त करतायत महाविकास आघाडी. मी तुम्हाला सांगतो, अशा राजकारणातून आणि असे बोभाटे करून दररोज दररोज काय काय चाललं तिकडे? निर्णय चांगला होतो आहे अमित शहांचे, अमित शहासाहेब आहेत, बोमई आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथभाई शिंदे आहेत, चांगला निर्णय होतो आहे. तिथे आमचे सिझोफ्रेनी, मी तर त्यांना सिझोफ्रेनीच सांगितलं, ते म्हणे असा जर केला असता, काहीतरी केलं असतं तर आम्ही भगवा फेटा बांधून काय काय मूर्खपणा आहे. कुठे आहात तुम्ही, कुठे आहात? त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा आता हे सगळं ट्वीट आलं आहे हो, पण काय झालं आहे, त्या मीडियामधून एवढं दाखवलं जात आहे, टेरीप टेरीप टेरीप, वीट आलं आहे लोकांना, त्या सिझोफ्रेनियाचा तर वीट आला आहे.